कार्यक्रमाचा विषय आहे केस गळणे आणि टक्कल ह्यासाठी असणारे नवीन उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील जगप्रसिद्ध असे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेलेले असे डॉक्टर अपूर्व शाह आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अपूर्व शाह यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अपूर्व शहा हे व्यक्तिमत्व असं आहे की संपूर्णतः महाराष्ट्राला सुपरिचित असे डॉक्टर आहेत. त्याचं कारण असं की 60 अधिक क्लिनिक आज रिचफिल या संस्थेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केस विकारांच्या विविध प्रकारच्या आजारांवरती आज सेवा देत आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की केस विकार म्हटलं की अर्थातच आपल्याला या ठिकाणी आठवतं ते रिचफिल या संस्थेचं नाव. भारतामध्ये सर्वप्रथम ट्रायकॉलॉजी म्हणजेच केस विकारांवरील उपचार सुरू करण्याबद्दल डॉक्टर अपूर्व शहा यांना लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये या ठिकाणी नोंदवून सन्मानित करण्यात आलं होतं. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज डॉक्टर अपूर्व शाह यांनी ट्रायकॉलॉजीच्या ज्या विविध प्रकारच्या शाखा किंवा ह्यामुळे रिचफिल संस्थेच्या ज्या शाखा संपूर्ण भारतभर सुरू केल्या आहेत ह्या शाखांमध्ये आज केस विकारांवरील विविध प्रकारचे उपचार हा एकत्रितपणे एका छताखाली दिले जातात. अर्थातच ह्या उपचारांविषयी आपण आजच्या कार्यक्रमात जाणीव करून घेणार आहोत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे उपचार करत असताना सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये हे उपचार उपलब्ध करून देण्याचं श्रेय डॉक्टर अपूर्व शाह यांना जातं. अर्थातच ट्रायकॉलॉजी किंवा केस विकारांवरील हे जे शास्त्र आहे काय आपण आधी जाणून करूया, जाणीव करून घेऊया डॉक्टर अपूर्व शहा यांच्याकडून. नमस्कार सर. सर्वप्रथम केस विकारांचं जे हे शास्त्र आहे, ॲक्च्युली ट्रायकॉलॉजी हा शब्द फारसा डॉक्टरांना सुद्धा परिचित असा नाही आहे. आपण सर्वप्रथम भारतामध्ये आज ट्रायकॉलॉजीची सुरुवात केली आणि आज विविध प्रकारच्या ह्या जे आज उपचार पद्धती आहेत, खास करून मागील काही महिन्यांपूर्वी ॲनॅग्रो म्हणजे ही खास हेअर थिनिंगवरती एक ट्रीटमेंट आपण नुकतीच लॉन्च केली होती, ह्या सर्व प्रकारांविषयी चर्चा करत असताना अर्थातच केस विकार शास्त्र म्हणजे नक्की काय हे आम्हाला सांगा डॉक्टर. ट्रायकॉलॉजी एक सायन्स आहे ज्याला स्काल्प आणि हेल्थ केसांचं जे कम्प्लीट नॉलेज आहे हेल्थ आणि डिझीजमध्ये, तर त्याला ट्रायकॉलॉजी म्हणतात. आणि ट्रायकॉलॉजिस्ट एक आहे, एक डॉक्टर आहे जे सुपर स्पेशलिस्ट आहे, हे ट्रायकॉलॉजीच्या ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्याला ट्रायकॉलॉजिस्ट म्हणतात. तर 1902 राईट हे ट्रायकॉलॉजी वर्ल्डमध्ये आले आणि लास्ट 110 पुरा वर्ल्डमध्ये करीबन 400 to 500 ट्रायकॉलॉजिस्ट आहे. आणि हे ट्रायकॉलॉजी हिंदुस्थानमध्ये फर्स्ट टाईम आम्ही आणले 1986. आता 27 झाले हे ट्रायकॉलॉजीची कम्प्लीट नॉलेज सगळ्यांना द्यायलासाठी. आणि हे महत्त्वाचं आहे, लई इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक जणाच्या जे केसांचे प्रॉब्लेम आहे ते वेगवेगळं असतात. आणि केस गळायचा पण जे प्रॉब्लेम आहे की समजो टक्कलच्या पण आहे तर आपल्यामध्ये वेगळं होऊ शकते, दुसऱ्या मनुष्यामध्ये वेगळं होऊ शकते. म्हणजे करेक्ट डायग्नोसिस व्हायचं लई इम्पॉर्टंट आहे कोणत्याही केसांच्या प्रॉब्लेमसाठी. आणि पहिला काम जे एक ट्रायकॉलॉजिस्ट आपल्याला करणार ते हे आहे की एक प्रॉपर डायग्नोसिस देणार आपल्याला. येस सर. आपण हे शास्त्र इथे सुरू केलं, गेल्या 10 अधिक काळ आपण जी फेमिना मिस इंडिया ह्याची स्पर्धा घेतली आहे त्याच्यावरती आपण खास परीक्षक म्हणून आपण काम बघत आहात. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही अनेक विविध प्रकारचे जे नवीन उपचार आहेत हे भारतामध्ये आणण्याचं श्रेय आपल्याला जातं. रिचफिल ही संस्था गेली अनेक वर्ष काम करत आहे, 60 ब्रँचेस आहेत महाराष्ट्रात. खास करून मला आवर्जून सांगावं असं वाटतं की मुंबईमध्ये 18 रिचफिल ही जी केस विकारांवरील उपचार करणारी संस्था आहे 18 ब्रँचेस आहेत. पुण्यामध्ये ब्रँचेस आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त नागपूर, नाशिक, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातील आमच्या रुग्णांसाठी. सो ग्रामीण भागातील रुग्णांना सुद्धा महाराष्ट्रातील आज ही सेवा मिळावी ह्या हेतूने रिचफिल संस्था आज काम करत आहे. सर, आपण मगाशी चर्चेआधी मला सांगितलं होतं की केस हा मानवी किंवा मनुष्याच्या आरोग्याचा आरसा असतो आणि बरेचसे जर शरीर जर का आपलं निरोगी असेल तर अर्थातच आपले केसही निरोगी राहतात. आणि आत्ता एक आपण एक चांगली गोष्ट सांगितली की अचूक निदान करणं, कारण व्यक्ती इतक्या प्रकृती, तसेच प्रत्येक व्यक्तीचा हेअर लॉस किंवा केस गळणं हे वेगळं असू शकतं, प्रत्येक व्यक्तीचं टक्कल वेगळं असू शकतं, त्यामुळे अचूक निदान करून उपचार करणं हे रिचफिल संस्थेचं आज ब्रीदवाक्य असं म्हणायला हरकत नाही. कशा रीतीने आपण आज हेअर लॉस किंवा केस गळणं ह्या प्रॉब्लेमकडे बघता? हे पहिला सांगायला सांगते की 27 मी हिंदुस्थानला जे प्रॅक्टिस करते आणि पुऱ्या वर्ल्डमध्ये जाते, तर हे बघितलं आहे की हिंदुस्थानमध्ये प्रत्येक सेकंड मनुष्याला केसांचा प्रॉब्लेम आहे. आणि आपली पॉप्युलेशन 900 आहे, तर आपण बघू शकतो की किती केसांच्या प्रॉब्लेम, एक मोस्ट कॉमन प्रॉब्लेम आहे केस गळायचे. म्हणजे प्रत्येक सेकंड मनुष्याला केस गळतात, राईट, लेडीज असलं की जेंट्स असलं की लहान मुलं असलं, तर हे सगळ्याला केस गळायचा प्रॉब्लेम लई आहे.
आणि कोणी लोक सांगतात डॉक्टर साहेब 20 केस घडतात तर ते नॉर्मल आहे की 50 नॉर्मल आहे की 100 नॉर्मल आहे, तर काय नॉर्मल काय आणि काय अबनॉर्मल काय आहे. तर दॅट इज वाय हे परत सांगते मी की एक ट्रायकोलॉजिस्टकडे आपण गेलं, जसं हार्टचा प्रॉब्लेम असलं तर आपण कार्डिओलॉजिस्टकडे जाणार, काही ब्रेनचा प्रॉब्लेम असलं तर न्यूरोलॉजिस्टकडे जाणार, तसंच केसांच्या आणि स्कॅल्पचा काही प्रॉब्लेम असलं तर एक ट्रायकोलॉजिस्टकडून जाऊन निदान प्रॉपर करायला लय आवश्यक आहे. येस, आपण ही एक महत्त्वाची माहिती दिली अनुषंगाने. आपण आमचे जे रिचफील संस्थेचे जे संपर्कासाठी नंबर आहेत, जे मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूर, नाशिक ह्या सर्व ठिकाणी आज रिचफील संस्थेच्या शाखा आहेत, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये सर्व प्रकारच्या केस विकारांवरील उपचार उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मग केस पांढरा होण्याचा प्रॉब्लेम असो किंवा केस गळणं असो किंवा टक्कल असो, चाई असो, कोंडा असो, कुठल्याही प्रकारचा जर का केस विकार आपल्याला असेल तर आज रिचफील संस्थेमध्ये अचूक निदान आणि मग उपचार हे ब्रीदवाक्य घेऊन आज रिचफील संस्था काम करत आहे डॉक्टर अपूर्व शाहच्या मार्गदर्शनाखाली. सर, आपण आता केस गळणं हे खूप कॉमन आहे आम्हाला आत्ता सांगितलं आणि हा एक खरोखर महत्त्वाचा भाग आहे, या अनुषंगाने आम्हाला काही प्रेझेंटेशन दाखवता येईल का? एक स्लाईड दाखवतो मी आपल्याला की केस हेअर लॉसचं या ठिकाणी आपण कॉमन कॉमन बघते की केस गळतात, ब्रशमध्ये केस असतात, नंतर आंघोळ केलं ते ओळे केस ओळे असले तर ते टाईमला केस गळतात, आपण सकाळी उठले की पिलोवरती केस असतात, बाथरूममध्ये केस असतात, तर हे सगळं केस गळायचं वेगवेगळं प्रॉब्लेम आहे आणि हे सगळं केस गळतात तर हे सगळं प्रॉब्लेम होऊ शकतात, केस कमी होऊ शकतात, व्हॉल्यूम कमी होऊ शकतं, डेन्सिटी कमी होऊ शकतात आणि केस गळतात आणि टक्कलपणा होतात. तर आता आपण बघितलं या ठिकाणी हे केस गळण्याचे जे विविध आजार आहेत ते आपण बघत होतो आता. येस सर, एक महत्त्वाची चीज हे आहे की केसांची एक लाईफ सायकल असतं, जसं आपलं जीवन आहे तसं केसाला पण एक जीवन आहे आणि एक केस जे आहे एक स्वतःचा केस त्याची लाईफ सायकल 3 वर्ष आणि 4 महिना असतात, तर प्रत्येक केस 3 वर्ष आणि 4 महिन्यासाठी जीवित असतात आणि हे सायकलमध्ये पण असं आहे की 3 प्रकारचे आहे, ॲनाजन फेज, कॅटाजन फेज आणि टेलाजन फेज. ॲनाजन फेज म्हणजे जे ग्रोथचा फेज आहे जे स्लाईडमध्ये आपण बघतात तर ते 3 वर्ष चालतात, नंतर आरामातून केस जातात त्याला कॅटाजन फेज म्हणतात, ते 3 हप्ता असतात आणि नंतर केस गळतात तर त्याला 3 महिना लागतात तर त्याला टेलोजन फेज म्हणतात. तर ॲनाजन, कॅटाजन आणि टेलोजन हे 3 फेज आहे. ईश्वरनी भगवानने असं बनवलेलं आहे की नॉर्मली सगळं ॲनिमल्समध्ये राईट पुरे वर्ल्डमध्ये हे केसांच्या ग्रोथ आणि फॉल जे केसांची ग्रोथ असतात आणि फॉल असतात ते 1 बरोबर असतात, म्हणजे केस ग्रो होतात आणि 1 बरोबर फॉल होतात, म्हणजे सगळं ॲनिमल्स जे आहे त्याला 1 टायमाला कम्प्लीट टक्कल होऊन जातात आणि नंतर परत केस गळतात. मनुष्य फक्त एक असं ॲनिमल आहे ज्याच्यामध्ये भगवानने असं दिलेलं आहे की हे ॲनाजन टेलोजन जे फेज आहे त्याला सिंक्रोनाईज केलं आहे, म्हणजे 1 बरोबर ॲनाजन फेज आणि 1 बरोबर टेलोजन फेज नाही आहे. आपला 10 लाख केस आहे केसांच्या स्काल्पवरती, तर थोडा केस आहे ते ॲनाजनमध्ये असतात, थोडा जे आहे ते कॅटाजनमध्ये असतात आणि थोडा जे फॉलिंगमध्ये असतात टेलोजनमध्ये, म्हणजे मनुष्य 1 बरोबर ग्रोथ होऊन 1 बरोबर टक्कल नाही होत. बरोबर, राईट. तर हे एक खुबी आहे केसांच्या मध्ये आणि हे टेस्टिंग करायला लागतात. कोणाला पण केस गळायचं असलं गळतात असलं तर जे ट्रायकोलॉजिस्टकडे आले तर आम्ही 10 केस घेतात टेस्टिंगसाठी आणि त्याच्या ॲनाजन टेलोजन रेशो जे आपण म्हणतात मी आपल्याला सांगितलं बरोबर, तसं 25 लाईफ सायकल असतात एक एक केस एक जीवनमध्ये आणि ॲनाजन टेलोजन रेशो आम्ही टेस्ट करतात ज्याला 80 रेशो म्हणतात. बरोबर. आणि हे टेस्टिंग केलं तर आपल्याला ॲनाजन टेलोजन रेशो माहिती पडलं, म्हणजे केसांची क्लासिफिकेशन होतात की आपल्याला काही टाईपचे 37 प्रकारच्या केस गळायचे प्रॉब्लेम्स आहे. तर आपल्याला डिफ्यूज टेम्पररी आहे, डिफ्यूज परमनंट आहे, लूज ॲनाजन आहे, टेलोजन एफ्लुविम आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या केसांचे गळायचे प्रॉब्लेम आहे, तर ते करेक्ट डायग्नोसिस होतात आणि ॲनाजन टेलोजन रेशो माहिती पडतात. आणि जसं मी पहिलं पण सांगितलं की ॲनाजन टेलोजन रेशो माहिती पडायच्या लय आवश्यक आहे आपल्याला माहिती पडण्यासाठी की आपल्याला केस गळतात की नाही गळतात. कोणाही लोकांमध्ये 100 केस गळलं तरी पण नॉर्मल आहे आणि कोणाही लोकांमध्ये 10 केस गळलं तर ते अबनॉर्मल आहे. ते कसं माहिती पडणार तर ते ॲनाजन टेलोजन रेशो जे आहे ते परफेक्ट व्हायला पाहिजे. येस सर, म्हणजे की ह्याला एक शास्त्र आहे ज्याच्यामागे एक सायन्स आहे की हे जर का अचूक निदान आपण करू शकलो तर अर्थातच उपचार करणं मग पुढच्या वेळी कदाचित सोपं ठरू शकतो. ह्याच्या पुढे जाऊन सर आम्हाला काय सांगता येईल? तर जे हे ॲनाजन टेलोजन रेशिओ आहे ते 80-20 आहे, म्हणजे 80% केस ग्रोथमध्ये व्हायला पाहिजे आणि 20% फॉलिंगमध्ये व्हायला पाहिजे. तर ते 80 रेशिओ बरोबर आहे की नाही त्यातून माहिती पडणार, नंतर माहिती डायग्नोस करू शकते की केस गळतात की नाही गळतात. येस, खूप लोक विचारतात की कॉमन कॉजेस काय, कासाठी केस गळतात, राईट. तर 2-3 7 केस गळायचे कॉमन प्रॉब्लेम्स आहे. एक, पहिला तेल नाही टाकतं,
आताच्या वयमध्ये लोकांना तेल टाकायचंच नाही आहे आणि आपला जे ग्रँड पेरेंट्स आणि आपलं वडील आणि आईने सगळं सांगतात की तेल टाकायलाच पाहिजे, तर हे खूप आवश्यक आहे. हे हिंदुस्थानची देण आहे मनुष्याला, आपला सगळ्या जगातला, की हे केसमध्ये तेल लागायचं. हिंदुस्थान सोडून कुठे केसमध्ये तेल नाही टाकत. पण म्हणजेच इंडियन लेडीजला कधी पण सांगितलं वर्ल्डमध्ये, तर पहिला सांगितलं की काय सुंदर केस आहे. येस, राईट, आपल्याकडे बेस्ट केस आहे वर्ल्डमध्ये. पण आत्ताच्या वय जे आहे ते लोकला कोणाला पण केसामध्ये तेल नाही टाकायचं आहे. बाकी सगळं चीज टाकायचं आहे पण तेल नाही टाकायचं आहे. तर केसांच्या वरती एकदम इम्पॉर्टंट आहे की तेल टाकायला पाहिजे. हे पहिला कॉज आहे. येस, जरूर. त्यामुळे हा एक महत्वाचं कारण आपण आत्ता ऐकलं डॉक्टर अपूर्व शाहींच्याकडनं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आज केस गळण्यावरती आपल्याला अजूनही असणारी विविध कारणं, त्याच्यावरचे असणारे उपचार आपण जाणून घेणार आहोत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस गळणे आणि टक्कल यावरती असणारे नवीन उपचार, ज्याविषयी आपण चर्चा करत आहोत भारतातील पहिले ट्रायकोलॉजिस्ट म्हणजेच भारतातील पहिले केस विकार तज्ञ डॉक्टर अपूर्व शाह यांच्याबरोबर. डॉक्टर अपूर्व शाह यांनी भारतामध्ये आज केस विकारांवरील विविध उपचार एकत्रितपणे एका आज रिचफील्ड संस्थेच्या शाखा भारतभर 60 अधिक आहेत. पण सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये 18 अधिक ब्रँचेस आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर ह्या ठिकाणी सुद्धा रिचफील्ड संस्थेच्या शाखा आहेत, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आज वेगवेगळ्या प्रकारच्या केस विकारांसाठी अचूक निदान आणि उपचार उपलब्ध आहे अतिशय माफक दरामध्ये. आपण त्यांचे संपर्कासाठी नंबरही बघत आहात, ते जरूर टिपून घ्या. सगळ्यात महत्वाचं की हे जे शास्त्र आहे ह्याच्यामध्ये अचूक निदान होणं आवश्यक आहे, जे आपल्याला आता डॉक्टर अपूर्व शाहींनी सांगितलं. आणि त्याचप्रमाणे आपण त्याच्यामागची कारण मीमांसा, केस गळण्यामागची कारण मीमांसा. सर, आपण आता एक अतिशय उत्तम गोष्ट सांगितली आम्हाला की पूर्वी जे केसांना तेल लावलं जायचं किंवा ताळूवरती जे तेल आपण म्हणूया लहानपणापासून चोपडलं जायचं, त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे चांगले केस आणि त्याचप्रमाणे असणारं एक प्रकारचं म्हणूया नैसर्गिक प्रोटेक्शन केसांना, हे आजकाल दिसत नाही अर्थातच. ह्याच्या व्यतिरिक्तही आज काय कारण आहेत? जे पहिला सांगितलं त्याचं केसमध्ये तेल नाही टाकलं, तर दुसरा न्यूट्रिशन, जे जेवण बरोबर नाही केले आपण, राईट, की पाणी बरोबर नाही घेतले तर हे प्रॉब्लेम आहे, केस गळतात. तिसरा टायफॉइड की जॉन्डिस की काही बिमारी झाली तर, थायरॉईड प्रॉब्लेम, राईट, आफ्टर प्रेग्नन्सी आणि केमिकल ट्रीटमेंट केसाला केले तर, हे 5 ते 6 आहे की जे प्रॉब्लेम्स आहे ज्यातून केस गळतात. हे सगळं मी लिहिलेलं आहे स्लाईडमध्ये. येस, तर हे कारण आहे ज्यातून केस गळतात. बरोबर. केस गळल्यानंतर अर्थातच आपण मगाशी म्हणालात, कुठलाही केस गळणारा रुग्ण जेव्हा रिचफील्ड संस्थेत येतो, आपल्याकडे येतो, तेव्हा अर्थातच आपण त्याचं अचूक निदान करता आणि त्याच्यानंतर उपचारांची दिशा कशी ठरवली जाते? जे जसं सांगितलं तसं डॉक्टर साहेब, की जसं आपण टेस्टिंग केलं तर ते माहिती पडतात की काय कारण आहे. एक टाइम ते माहिती पडलं की ट्रीटमेंट जे आहे ते इंटरनल आणि एक्सटर्नल दोघी असतात. इंटरनल ट्रीटमेंटमध्ये काय जेवण करायचं, काय जेवणमध्ये बरोबर लक्ष ठेवायचं, आणि काय समजो कमी असलं, मिनरल्स कमी असलं की प्रोटीन कमी असलं, तर ते आपण मिनरल टॅबलेट की प्रोटीन टॅबलेट प्रिस्क्राईब करतात. आणि एक्सटर्नल तेल आणि स्काल्प क्लेन्झर, जे तुम्ही स्काल्पला क्लीन करण्यासाठी देतात, ते पण आम्ही देतात. सो इंटरनल एक्सटर्नल ट्रीटमेंट. आणि एक ट्रीटमेंट आहे ज्याला TST म्हणतात, ट्रायकोस्काल्प ट्रीटमेंट म्हणतात. हे ऑस्ट्रिया कंट्रीमधून युरोपची आहे, त्याच्यातून आले आहे. ते केसांच्या वरती आम्ही काम करून केसांच्या जे सगळं टॉक्सिन्स आहे, जे सगळं पॉइझन जमा झालेलं आहे एन्व्हायरमेंटतून, केमिकल ट्रीटमेंटतून, जेवण बरोबर नाही केलं तर ते सगळं टॉक्सिन्सला आम्ही काढतात. आणि एक 12 हप्त्यामध्ये 12 वीक्समध्ये 3 महिन्यामध्ये केस गळायचे कम्प्लिटली कव्हर होऊन जातात. लॅपटॉप वरती प्रेझेंटेशन बघूया आता की कशा रीतीने हा वर्ड काय, मॅजिक 3 मंथ्स. जे केस गळतात नॉर्मली, ते काय पण इव्हेंट झाला त्याच्या 3 महिन्यानंतर गळतात. समजो प्रेग्नन्सीच्या नंतर, तर प्रेग्नन्सी झाली की 3 महिन्यानंतर केस गळायचं चालू होणार, की टायफॉइड की जॉन्डिस झालं तर 3 महिन्यानंतर होणार, की आपण वेट लॉस डायटिंग केलं तर ते झालं की नंतर 3 महिन्यानंतर केस गळणार. तर याला ट्रायकोलॉजीमध्ये मॅजिक 3 मंथ्स म्हणतात, की 3 महिन्यानंतर केस गळायचं चालू होणार. ओके, ह्याच्या पुढे जाऊन आपण बघूया पुढची स्लाईड आता की कशा रीतीने मॅनेजमेंट आपण करतात, की जे इंटरनल आणि एक्सटर्नल आहे, काय करायचं काय नाही करायचं ते सांगतात, जेवण काय करायचं ते सांगतात. आणि ट्रीटमेंटमध्ये मी सांगितलं तसं TST ट्रीटमेंट जे स्पेशल ऑस्ट्रियातून आहे ते करतात आणि 3 महिन्यामध्ये बरोबर होऊन जातात. हे काय फूड्स आहे, काय जेवण आहे, ते लय इम्पॉर्टंट आहे केसांच्यासाठी. पालक, पनीर, दूध, बदाम, राईट, ह्याला आम्ही हेअर फूड्स म्हणतात. तर हे मी आणले ते युअरसाठी. येस, तर पालक, पनीर, दूध, बदाम, बाजरा, राईट, या सोया,
हे सगळं चीज लय इम्पॉर्टंट आहे केसांच्या साठी. तर हे रेग्युलरली घ्यायलाच पाहिजे. 2 ग्लास दूध, 2 बदाम, पालक भाजी, पनीर, सोयाबीन, बाजरा, आपला महाराष्ट्रामध्ये बाजरा पण घेते आपण. तर हे सगळं लय इम्पॉर्टंट आहे. आणि केसाला जे न्यूट्रिशन पाहिजे ते हे फूड्सून भेटतात. सर, एक मला सुंदर शब्द तुमच्या स्लाइड मध्ये दिसतंय, होलिस्टिक अप्रोच. म्हणजे आपण ट्रीटमेंट देताना औषधोपचार, आहार, आणि मग हे जे आधुनिक उपचार आलेले आहेत जसं आपण आता अनॅग्रो बद्दल सांगितलं किंवा वेगवेगळे, असं संपूर्ण अप्रोच होलिस्टिक ठेवून ट्रीटमेंट दिली तर निश्चितच फायदा रुग्णाला जास्त होत असेल. स्टार्टिंगमध्ये मी सांगितलं तसं इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक पेशंट जे आहे त्याचा प्रॉब्लेम वेगळा आहे. म्हणजे जे अप्रोच आहे ते इंटरनल एक्सटर्नल होलिस्टिक अप्रोच व्हायला पाहिजे, राईट. आणि जेवण जे आहे ते लय इम्पॉर्टंट आहे केसांच्या ट्रीटमेंटसाठी. 80% प्रॉब्लेम जे केसांच्या जे केस गळतात ते जेवण बरोबर झालं तर ते बरोबर होऊन जातात. आणि प्रत्येक 1 तासाला 1 ग्लास पाणी पण घ्यायला पाहिजे, ते पण लय इम्पॉर्टंट आहे. येस, या अनुषंगाने आपण आता पुढची स्लाईड बघूया की कशा रीतीने या ठिकाणी जी वेगवेगळ्या प्रकारचे आपण आहार द्रव्य बघितली हा आपण भाग बघितलाच, पण त्याच्याबरोबर इन्सर पुढे जाऊन काय सांगतील हेअर डीएक्स हे काय. हे एक टेस्ट आहे की कोणाला, खूप लोक सांगतात की डॉक्टर साहेब केस गळतात म्हणजे टकलपणा होतात काय, तर केस गळतात म्हणजे टकलपणा नाही होत. केस गळायचं वेगळं आहे आणि टकलपणा वेगळा आहे. पण जे टकलपणा जे आहे जे फॅमिलीमध्ये आईला की वडीलला आहे तर खूप चिंता असत की मुलाला होणार काय, की मुलाला चिंता असत की वडीलला आहे की मला होणार काय. तर हे स्पेशल टेस्ट आहे, हेअर डीएक्स म्हणतात याला. तर हे आपण टेस्ट केलं तर आपल्याला माहिती पडणार की पुढे आपण टकल होणार की नाही. तर हे एक लेटेस्ट वर्ल्डमध्ये टेस्ट आहे, याला हेअर डीएक्स म्हणतात. ओके, सो ही एक अतिशय महत्वाची एक दुसरी टेस्ट आपण बघितली. जर का आपल्याला टक्कल असेल तर आपल्या मुलाला किंवा आपल्या वडिलांना टक्कल असेल तर आपल्याला होईल की नाही हे सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो एका टेस्टद्वारे. अर्थातच रिचफील संस्थेद्वारे आज विविध प्रकारचे उपचार एकत्रितपणे दिली जात आहेत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.